श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांना शेतकऱ्यांकडून निवेदन. मध्यवर्ती प्रशासकीय भवन कार्यालय वॉल कंपाऊंड बांधतेवेळी शेतीवर येणा जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा ठेवण्याची केली मागणी. श्रीवर्धन शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय भवन कार्यालयाला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन आहेत. यातून शेतकरी भात तसेच इतर पिकांचे उत्पादन घेत असतात. त्यांचे उदरनिर्वाह सुद्धा यावर चालत असून भात कापणीनंतर मळणी केल्यानंतर भात तसेच पेंडे इतर पिके यांची आण करण्यासाठीचा वापर फार पूर्वीपासूनच उपविभागीय कार्यालयाच्या आवारातूनच केला जात होता असे शेतकऱ्यांकडून समजते. तहसील कार्यालयाच्या वॉल कंपाऊंडचे काम काही दिवसात चालू होणार असल्याची कल्पना शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेल्या शेतीवर जाणारा मार्ग बंद होणार तर नाही ना अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून शेतीवर जाणारा रस्ता शाबूत ठेवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून श्रीवर्धन तहसील सचिन गोसावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत यादव, प्रीतम श्रीवर्धनकर, अरविंद आमरे, आदेश पाटील तसेच शेतकरी संजय कडू, महादेव यादव, दीपक कडू, विजय यादव, राकेश खामगावकर, उर्मिला कडू, सुषमा कडू, लक्ष्मी कडू, रोहिणी यादव उपस्थित होत्या. प्रतिनिधी अमित घोडमडेचं तेज मराठी न्यूज श्रीवर्धन रायगड.